बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याचं विटंबना झालेली आहे। अज्ञात हरामखोर समाजकंटकांनी रात्री दगड मारून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा फोडलेला आहे। या घटनेची खबर वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरलेली आहे आणि तमाम आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना सुरू आहे। कुणीतरी या राज्यामध्ये जातीय दंगली घडू पाहतय, महाराष्ट्र पेटू पाहतय आणि त्यातूनच घडलेली ही रात्रीची घटना आहे। म्हणून पोलीस यंत्रणेने राज्य सरकारने तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन समाजकंटकाला अटक करावी अशी असणारी आमची भूमिका आहे। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही सतत बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे विटंबना होतानी पाहत आहोत। पुतळे गुंडाळून ठेवण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे परंतु आरोपींना पकडत नाही। म्हणून आमचा असणारा अंत संपत चाललेला आहे। आजवर आम्ही शांत होतो परंतु आता आम्ही शांत बसणार नाही। तात्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे, समाजकंटकाला अटक झाली पाहिजे आणि हा असणारा पुतळा येणाऱ्या 24 तासाच्या आत नव्याने बसवला पाहिजे ही असणारी आमची ठाम भूमिका आहे। नांदेडचा पुतळा सुद्धा यांनी भिजत भोंगडं ठेवलं, तात्काळ उभा करू म्हणून सांगितलं परंतु गुंडाळून ठेवलेला आहे। राजग्रहावरती दगड मारले, त्या आरोपीचं काय झालं हे आम्हाला सांगितलेलं नाही। म्हणून हे राज्य सरकार जातीवाद्यांना पाठीशी घालणारं सरकार आहे। या सरकारला आमचं आव्हान आहे की हे जे कोणी दंगली घडू पाहतंय त्यांचे असणारे मनसुबे उधळून लावा आणि दंगलखोरांना अटक करा। राज्य सरकारने आजवर इथं असणाऱ्या जातीवाद्यांना पाठीशी घातलं, त्यामुळे जातीवाद्यांचं बळ वाढलं आणि जातीवाद्यांचं बळ वाढल्यामुळे खुलेआम बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आहे। दलित अत्याचार सुरू आहे। राज्य सरकार तेवढंच जबाबदार आहे जेवढं समाजकंटक जबाबदार आहे। या असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये मी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून पाहतोय सतत ऍट्रॉसिटी ऍक्टच्या घटना घडत आहेत आणि प्रत्येक ऍट्रॉसिटी ऍक्ट दाबण्याचा प्रयत्न DYSP आणि तिथले पोलीस निरीक्षक करत आहेत। म्हणून ही घटना सुद्धा ते दाबण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत, दडपण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत। आम्ही ही हुकुमशाही ही दादागिरी कदापि खपून घेणार नाही। DYSP आणि PI यांची तात्काळ निलंबन झालं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। आरोपीला 24 तासाच्या आत अटक करा। या पोलीस यंत्रणेने एकदाच सांगून द्यावं तुम्ही अटक करणार आहात की नाही, नाहीतर आम्हाला दगड फेकणारे हात काढून टाकता येतात हे या असणाऱ्या यंत्रणेला मी सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगतो की आता या घटनेचा निषेध करूया, आंदोलन करूया, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनावरती दबाव वाढवून आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन उभाच राहील असा असणारा इशारा मी या सरकारला देतो। जय हिंद।